ज्याच्या खांद्यावर या देशाची धुरा आहे, ज्याच्या सतत कष्ट करण्याच्या प्रवृत्तीमुळं आज आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, तो म्हणजे आपला शेतकरी राजा। या जगावर कितीही मोठं संकट आलं ना, तरी कुणालाही उपाशी न राहू देणारा हाच तो बळीराजा। उन्हातानात आराम न करता आपल्या सगळ्यांच्या पोटापाण्यासाठी घाम गाळणारा हाच तो बळीराजा। अहो, या बळीराजावर आपण हाडामासाची माणसं तर अवलंबून असतोच, पण मुखी जित्राब पाखरं, ती पाखरं सुद्धा याच्यावरच अवलंबून असतात। अहो, शहरातली माणसं 10 रुपयाची नोट एखाद्या भिकाऱ्याला दान करतील, पण माझा बळीराजा दरवर्षी कितीतरी 1,00,000 रुपयांचं बी बियाणं असं मातीत टाकून देतो, पुढे त्या बी बियाणाचं काय होईल हे त्याला सुद्धा माहीत नसतं। मातीच्या संगोपनातून आभाळाची उंची गाठणाऱ्या पिकासारखं डौलदार मन असणारा बळीराजा त्याच्या प्रत्येक श्वासाला फक्त पीक पिकवायचा विचार करत नाही, त्याचा देह रणरणत्या उन्हात फक्त माणुसकी पिकवायचा विचार करतो। अहो, तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरात गेला ना, तुम्हाला ते चहापाणी विचारतील, पण माझ्या शेतकऱ्याच्या घरात जर कधी गेला तर तांब्याभर पाणी आणि कपभर चहा घेतल्याशिवाय तुम्हाला तो तिथून जाऊन देणार नाही। त्याचं ते आपुलकीनं बोलणं, विचारपूस करणं, बस तीच त्याची ती खरी श्रीमंती। जेवढा तो त्याच्या लेकरा बाळांना जीव लावतो ना, तेवढाच आणि त्याच्यापेक्षा जास्त जीव तो त्याच्या गोठ्यातल्या जनावरांना लावतो। पायातली फाटकी वाहन पायाला पडलेल्या भेगांची साक्ष देते, आणि चेहऱ्यावरचं निखळ हसू दिवस रात्र प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाची साक्ष देते। माझा शेतकरी राजा पैशानं जरी कितीही गरीब असला ना, तरी तो मनानं फार श्रीमंत आहे। पण आता एवढं सगळं करून सुद्धा तो मात्र सुखी नाहीये। अहो, त्यानं राबराब राबायचं, सोन्यासारखं धान्य पिकवायचं, पण त्याच्या धान्याला मात्र कवडीमोल किंमत, त्याला प्रपंच नाही का? त्याच्या दूध दुभत्याला किंमत नाही। मॉलमधलं दूध 60 रुपये लिटरनं आणि माझ्या शेतकऱ्याचं दूध 25 रुपये लिटरनं असं कुठं असतं का? अहो, त्याच्यासोबत एवढं सगळं झालं तरी तो प्रत्येक संकटात उभा असतो पंढरीच्या विठुरायासारखा। हा बाप माणूस जगात कोणाही पेक्षा जास्त आदराला लायक आहे, तरी तो इतर सगळ्यांना साहेब म्हणूनच आवाज देतो। पण आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपला बळीराजा पुन्हा रुबाबात जगला पाहिजे। जय हरी।